झाली दोन तीन काढून मी प्राध्यापक शाहिद शेख पश्चिम महाराष्ट्र युवा प्रवक्ता गेल्या गुरुवारी आम्ही आयुक्तांची भेट घेतलेली होती घरकुल योजनेसंदर्भात आणि आयुक्तांनी विभागीय कार्यालय ताराराणी चौक कावळा नाका कोल्हापूर येथे हर्षजीत घाडगे यांना असा आदेश दिलेला होता की 8 दिवसांमध्ये सदर प्रकरणाचा निपटारा करावा. पण दुर्दैवाची बाब अशी आहे की ज्यावेळी आम्ही गुरुवारी काल त्या कार्यालयाला भेट दिली तर तेथे ते उपस्थित नव्हते. उपस्थित नसणारे आम्ही गेले 12 वर्षी सदरची व्यक्ती सुजित माने हा खऱ्या अर्थाने लाभार्थी असून तो या प्रकरणापासून वंचित आहे आणि एका वंचिताला न्याय देण्यासाठी एक संघटना एक सामाजिक संघटना त्यातली समाजसेवक जर येऊन उतरत असतील आणि या संघटनांना जर तुम्ही अरेरावीची भाषा करत असाल हर्षदीस घाडग्यांनी माझ्याबरोबर जो संवाद साधलेला आहे त्याचे सबळ पुरावे माझ्याकडे ऑडिओ क्लिपद्वारे आहेत. आणि भारत हा लोकशाही प्रधान देश असून जर तिथे हुकुमशाहीची भाषा जर वापरली जात असेल तर त्या हर्षजीत घाडगेंना आणि त्यांच्या बगल बच्च्यांना मी असं सांगू इच्छितो की शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारात राहणारे आम्ही माणसे आहोत आणि आम्ही काय करू शकतो हे त्यांना माहीत नसेल. पण लोकशाहीला मानणारे आम्ही माणसे आहोत म्हणून आज आम्ही आयुक्तांना लेटर देण्यासाठी हेच गेलो होतो की लोकशाहीमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी जबाबदारी अधिकाऱ्यांनी जर न्याय मागण्यासाठी गेल्यानंतर जर त्यांना तुम्ही दमदाटीची भाषा करत असाल उद्दटाची भाषा करत असाल असंस्कृतपणा दाखवत असाल आणि शिष्टाचाराची भाषा करत असाल तर आम्ही लक्ष्मीपुरी डिव्हिजनची परमिशन घेऊन आज आयुक्तांना भेटण्यासाठी यासाठी गेलो होतो की तुमच्या सदर या तथाकथित संबंधित अधिकाऱ्यांना तुम्ही सज्जड दम देऊन शिष्टाचार काय असतो हे द्यायला पाहिजेत. आयुक्तांची भेट आमची झाली नाही पण अतिरिक्त आयुक्तांची भेट झाल्यानंतर या सर्व कार्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये हर्षदीस घाडगे अश्पा काजरेकर त्यानंतर फुलारी आणि ते हे लाटकर या चौघांनी पहिल्यांदा माझ्यावर असंविधानिकपणाने हत्या म्हणजे हल्ला केला. मी त्यांच्यावर हातसुद्धा उगारलेला नव्हता. पण तुम्हाला मी हे सांगतो की भारताच्या संविधानानं सेल्फ डिफेन्स करण्याचा एक अधिकार दिलेला आहे. ज्यावेळी ही माणसं मला मारत होती त्यावेळी मी काय हातात बांगड्या घालून बसू शकत नाही त्यानं मी परिणामी मी अश्पा काजरेकरला एक संबंधित अधिकाऱ्याला मी लात मारलेली आहे. पण हे तेव्हा मारलेलं आहे ज्यावेळी 150 लोक माझ्यावर तुटून पडलेले असताना माझं सेल्फ डिफेन्स करण्यासाठी मी केलेलं आहे. माझी सदर पत्रकारांना आणि प्रतिनिधींना अशी विनंती आहे की या प्रकरणाला तुम्ही उचलून धरलं पाहिजे कारण याचे सबळ पुरावे माझ्याकडे आहेत. बड्या अधिकाऱ्यांची निलंबन होणार आहेत आणि यांनी इतका मोठा फ्रॉड केलेला आहे. माझ्या कार्यकर्त्यांनीसुद्धा मारहाण केलेली आहे. 60 वर्षाच्या या ज्येष्ठ माणसाला ज्यांना आंबेडकरी चळवळीमध्ये 40 वर्ष व्यतीत केलेले आहेत त्यालासुद्धा यांनी मारहाण केलेली आहे. माझी आपल्याला हीच विनंती आहे आपल्या सर्व चॅनलद्वारे की तुम्ही या सदर गोष्टीचा सबळ पाठपुरावा करावा अशी माझी नम्र विनंती आहे.